नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे सगळ्यांचा आवडता असा नाश्ता, जो झटपट बनतो आणि खूप जास्त मेहनत करण्याची गरज नाही, असा हा पोहा. पण आपण यामध्ये आलू घालणार आहे, म्हणून हा आपण आलू पोहा कसा बनवायचा तो आज बघणार आहे. तर यासाठी मी इथे 250 ग्रॅम पोहे घेतले आहे, जाडे पोहे. तर हे जाडे पोहे 3 ते 4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे यातली जी डस्ट आहे ती छान अशी निघून जाईल आणि आपले पोहे छान पांढरे शुभ्र असे दिसतील. आणि अशा प्रकारे मी हे 4 पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून ठेवले आहे, यामुळे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं आणि पोहे आपले छान नरमसर असे होतात. आणि इकडे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये नंतर आपण मोहरी आणि जिरं घालायचं. तर तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तेल गरम होत आहे आपलं. मी इथे 1 चम्मच मोहरी घातले, 1 चम्मच जिरं, दोनही छान तडतडले की यामध्ये मी इथे 3 चम्मच शेंगदाणे, जवळपास 25 ग्रॅम शेंगदाणे आहे हे यामध्ये घालून घेतले सर्वात पहिले, कारण छान असे फ्राय होतात त्यामुळे छान कुरकुरीत असे हे आपल्याला आपल्या पोह्यामध्ये खाताना लागतात. आणि म्हणून मी इथे शेंगदाणे सर्वप्रथम घातले आहे. त्यानंतर मी इथे कांदा, अशा प्रकारे एक मोठा कांदा स्लाइस करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर हे आपल्याला जवळपास 2 मिनटं परतवून घ्यायचे आहे. खूप असा रेडसल कलरचा कांदा करायचा नाही आहे आपल्याला, फक्त याचा कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हे छान परतवून झालं की यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता पण आपल्याला छान तेलामध्ये असा तडतडून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान असा उतरतो आणि खूप छान सुगंध असा यायला लागला आहे याचा. त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची अशी चिरलेली मीडियम आकारामध्ये मी इथे घातलेली आहे. आणि हे पण आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ घातल्यामुळे कांदा आपला लवकर शिजतो आणि याला थोडं मॉइश्चर सुटतं, त्यामुळे आपले जे आलू घालणार आहे आपण या पोह्यामध्ये, मी 1 मोठा साईजचा आलू इथे असा क्यूबमध्ये कापून घेतला आहे. आपण आपल्या आवडीच्या आकारामध्ये कापू शकतो. आणि हा एक आलू मी इथे साल काढून स्वच्छ धुवून कट केलेला घालून घेतला आहे. त्याला छान परतवून घ्यायचा. मीठ टाकल्यामुळे हे सगळे मसाले छान असे टेस्टी बनतात. आणि याला झाकून ठेवून आपल्याला जवळपास 2 मिनटं ठेवायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची आणि आपले आलू शिजले आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. तर मी अशा प्रकारे चम्मचच्या साह्याने हे बघत आहे. तर आपले आलू आता शिजलेले आहे. अगदी 2 मिनटामध्ये लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटामध्ये शिजतात. आणि 1 मोठा चम्मचभर हळद घालायची. हळद आपण इथे घातल्यावर थोडंसं परतवून घ्यायचं, 1-30 सेकंद. हा मसाला आपला सगळा व्यवस्थित असा परतवून झाला की यामध्ये आपण जे पोहे धुवून ठेवलेले आहे ते पोहे यामध्ये आपण सगळे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर याला आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करताना मी इथे 1 चम्मच साखर घालणार आहे, त्यामुळे मस्त अशी टेस्ट येते पोह्याला. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर काहीही हरकत नाही. आणि मी हे साखर घालून घेतली आहे, याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपले पोहे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे. याला आपण 2 मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपले पोहे खाण्यासाठी तयार होतील. तर अशा प्रकारे 2 मिनटं झालेले आहे, पोहे आपले तयार झालेले आहे. एवढे पोहे आपण 4 ते 5 लोकांसाठी भरपूर असे होतात. 1 पाव पोह्यामध्ये 4 ते 5 लोकांचा आरामात असा हा नाश्ता बनतो आणि झटपट बनतो. कोणतीही मेहनत करण्याची गरज नाही. खूप जास्त आलूचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. क्रिस्पी असे आलू यामध्ये खूप छान असे लागतात. असे हे आपले आलू पोहा बनून तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा तुम्हाला. त्यामुळे माझ्या सगळ्या रेसिपी सगळ्यात पहिले मिळतील. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा. पोह्यावर लिंबू आणि शेव घालून एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.